आदित्य इंगळे दिग्दर्शित आंधळी कोशिंबीर हा मराठी चित्रपट येत्या 30 मे रोजी पुण्यासह राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित आंधळी कोशिंबीर चित्रपट 30 मे रोजी पुण्यासह राज्यात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने आदित्यसह अभिनेते अशोक सराफ, आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, निर्माते अन्वया म्हैसकर आणि सचिन अवस्थी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चित्रपटाची कथा, त्यातील विनोद, चित्रपटाचा दर्जा राखण्यासाठी अभिनेत्यांनी घेतलेले कष्ट यावर सर्वांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आदित्य इंगळे म्हणाले, माणसे सहज वावरतात पण त्यांच्या वागण्यातून समज गैरसमजातून उडालेल्या गोंधळाची ही विनोदी मांडणी आहे. प्रेक्षकांना रडवणे सोपे पण हसवणे खूप कठीण असते. सगळे कसबी कलाकार असल्याने चित्रपटाच्या संहितेला प्रत्येकाने योग्य न्याय दिला आहे, त्यामुळे मनोरंजनाच्या चटपटीत कोशिंबिरीचा प्रेक्षकांना निश्चित आस्वाद मिळेल. सराफ म्हणाले, चित्रपटातील विनोद हा टायमिंग आणि सहकलाकारांच्या प्रतिसादावर अवलंबून असतो. या चित्रपटात विनोदाची चांगली जाण असणारे कलाकार आहेत, त्यामुळे कथा आणि संवाद अधिक रुचकर होण्यास मदत झाली आहे. यामुळे मलाही सर्वांशी जुळवून घेण्यात अडचण आली नाही. ऋषिकेश जोशी म्हणाले, चित्रपट चांगला लिहिला गेल्याने अभिनयातून दर्जेदार विनोदाची निर्मिती झाली आहे. संहिता दर्जेदार असल्याने अभिनय करताना मजा आली. चित्रपट विनोदी असला तरी त्यात सवंगपणा नाही. दर्जा असलेला, संस्कृतीला शोभणारा आणि कुटुंबाबरोबर पाहता येईल असा मनोरंजनाची खात्री देणारा चित्रपट आहे. आनंद इंगळे म्हणाले, मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस आले आहे. प्रेक्षकही चोखंदळ झाले आहेत, त्यामुळे विनोदी चित्रपट द्यायचा त्या विनोदालाही तेवढी उंची हवी. आंधळी कोशिंबीर हा खात्रीने प्रत्येक प्रेक्षकाची अपेक्षा पूर्ण करेल. तू म्हटल की धुवायच. बापू सदावर ते कुरळे केस, डोळ्यात वेडसरपणाची झाक, जाणार प्रभात रोड. बापू वेडे केव्हापासून झाले? सरळ छत्री आत उघडी. मनोरुग्णांना आगीची भीती वाटते. वेडी ग पिसाटा ती कुत्री वेड्यानं येतो तो झटका. प्रेमात पडली मी त्याच्या. आता माझं लग्न होणार. घंटा हा बाप्या सदा वरते हा संत महामानव. लंबट मातर चळमेला. डोळ्यामधली ट्विंकल नाही, गालावरली डिंपल नाही, माथ्यावरली बिंदी नाही, हातामधले बँगल नाही, भैरूला इंटरेस्ट नाही, उपयोग काय? जरा कमवत नाही तर न कमावणाऱ्या मुलाचं लग्नच त्यांना मान्य नाहीये. आपण समाज कार्यात अट्टल आहात असं कळलं. अट्टल गुन्हेगार असतात, समाजसेवक नाहीत. अरे फुलेडी येते हेच ते. हेच ते टिपिकल पुरुषी अहंकार. तुझं काळीज माझं मन, खेळू आपण बॅडमिंटन. आठवणी सुद्धा ना अधन मधन काढून घासून पुसून लख कराव्यात. त्यानं जर वाळवी लागली ना तर पोकळी चुरायची. खरंय. हलकेच साद घालतो पाऊस कोणता मना, ओल्या सरीत हासती हिरव्या पुन्हा 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 मृत्कंध वेड लावतो पहिला परी. काम जोखमीचं आहे, या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. बापू हा फोटो कोणाचा आहे? हा फोटो कुणाचा आहे मला सांग बसंत. हा फोटो नेमका कोणाचा आहे? बहिणीचा. पण सख्या की मानलेल्या? सख्याचो. आता मानायचं तर बहीण कशाला मानेल ना कोणी. बाई तयार ना तुम्ही? सावलीची उन्हाशी येण्याची, जाण्याशी, दिसण्याची, बसण्याशी, असण्याची. निघू मी आता बापू.
तिच्या आईला असा पिक्चर आहे हो.